नमस्कार आपण जे फोटोग्राफ्स पाठवलेले आहेत अजिनाथ नाकाडे सर ठीक आहे सॉरी जरा लेट झाला पण माझ्याकडे थोडेसे शासकीय आणि परत ही आपलीही कामं असतात समजून घ्या आता तुमचा व्हिडिओ मी प्ले करतो आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर आताची स्थिती बघितल्यानंतर हे तुम्हाला लक्षात येत आहे की सुरुवातीला पाणी तुम्हाला कमी पडलं आहे पाणी कमी पडल्यामुळं शरीरामध्ये न, न काय केलं की स्वतःला प्रिझर्व केलं प्रिझर्व म्हणजे त्यानं स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी शरीरामध्ये अन्न बनवण्याची प्रक्रिया मंदावली किंवा कमी केली त्याचबरोबर पाणी कमी पडलं की काय करतं शरीर की आकारमानसुद्धा घटवायला चालू करतं का तर त्या आकारमानामध्ये त्याला स्वतःला जगता यावं म्हणून ते काय करतं स्वतःचा आकार कमी करतं त्यानंतर प्रोडक्टिव प्रोडक्टिव गोष्टी म्हणजे काय तर फुलं फळं यांना ड्रॉप करून टाकतं काय टाकतं तर, का तर त्यांच्याकडे मोठा जो अन्न साठा वर्ग होत असतो तो त्यांना वर्ग होऊ नये कारण अन्न बनवण्याची प्रक्रिया ऑलरेडी थांबलेली आहे कारण पाणी नाही आहे म्हणून मग त्यांना उन्हाळ्यामध्ये काय केलं की ऑलरेडी ह्या सगळ्या समस्या समोर धरून तुमचं अन्न बनवण्याची प्रक्रिया बंद झाली बंद केली त्याचबरोबर नवीन फ्लावरिंग सेटिंग बंद केली आणि फ्लावरिंग सेटिंग बंद केल्यामुळं तुम्ही जर बघितलात तर तुमच्या ह्या पाठवलेल्या फोटोग्राफ्सनुसार की मधल्या कालावधीमध्ये तब्बल हा मोठा गॅप इथे कोणत्याही प्रकारचं सेटिंग झालं नाही आणि इथं हा सेटिंग न झाल्यामुळेचा भाग जो आहे हा सेटिंग न झाल्यामुळं इथे सेटिंग का झालं नाही किंवा एकही पान का आलं नाही कारण तिथे अन्न बनवण्यासाठीची कोणतीही प्रोव्हिजन त्याच्या शरीर व्हॅल्यूकडे नव्हती मग शरीरामध्ये जी एल सिस्टम असते ती एल सिस्टम काय करते अन्न बनवण्याची प्रक्रिया थांबवून घेते आणि जो साठा आहे तो पाळापर्यंत कसा वापरता येईल त्याच्यासाठी पहिला काय करत असते नवीन वाढ थांबवते नवीन वाढीनंतर जे एक्स्टर्नल वाढ म्हणजे बाह्यवाढ म्हणजे ज्याच्यामध्ये फल फळं फुलं फांद्या यांची वाढ थांबवते आणि मग ती खोडाकडे कॉन्सन्ट्रेट करते की खोड आणि मुळ्या जिवंत राहिल्या तर वनस्पती परत रिजनरेट किंवा परत पुनर्जीवित होऊ शकते म्हणून ती तेवढ्यालाच जिवंत ठेवण्याचा प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नानुसार त्या त्यांनी केलं की नवीन पानांना जन्माला घातलं नाही या पिरियडमध्ये त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची ग्रोथ झाली नाही परत जसं पावसाळा सुरू झाला काही पाऊस पडले तुमच्याकडं पाण्याचा सोर्स डेव्हलप झाला तसं तुम्ही पाणी द्यायला सुरू केलं आणि पाणी द्यायला सुरू केल्यानंतर परत एक मोठ्या गॅप इथं मोठ्या गॅ गै, गॅपनंतर इथं बघितलं तर जवळजवळ जवळजवळ पानं आलीत पानं पटपट पटपटपट आलीत आणि ह्या पटपट पानं पट, आल्यानंतर नवीन डेव्हलपमेंटला सुरुवात झाली आता वरून बघितलं तर नवीन जे काय आता सुरुवात झालेली आहे या झालेल्या सुरुवातीमध्ये जी फळांची सेटिंग आहे ती जेवढा साठा शरीरात होता तेवढा त्याने वर्ग करून जिवंतपणा ठेवला परत जसं तुम्ही लाईव्ह फीड आणि लाईव्ह पाणी आणि खत द्यायला लागला तसं मात्र त्यानं काही केलं आत्ता की परत त्यानं शरीरामध्ये जितकी काही खाली जागा होत्या त्या सगळ्या भरून काढायचा प्रयत्न केला आणि त्या भरून काढण्याच्या परिस्थितीबरोबरच वातावरणामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालं आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की इथे कोणत्याही प्रकारचं सेटिंगच बेस बसलं नाही कारण वनस्पती शरीरशास्त्रानुसार वनस्पतीला ज्यावेळेला एखाद्या जैविक तानान नंतरच्या वनस्पती ज्यावेळी बाहेर पडते त्यावेळेला तो जैविक ताण परत येईल या अपेक्षेनं ती काय करत असते की पहिला अन्न साठा करून घेते आणि मग अतिरिक्त वाढ मग पानांची वाढ फुलांची वाढ फळांची वाढ फांद्यांची वाढ या सगळ्या बाबींकडं ती सर्फ्रस जोपर्यंत सरप्लस न्यूट्रिशन स्टॉक होत नाही तोपर्यंत तो ती तीकडे बघत नाही आणि त्याच वेळेला आता इथं दुसराही समस्येचा भाग असा आला आहे की आ नुसतंच पोल्युनेशनचा इश्यू नाही आहे म्हणजे वातावरण ढगाळ झाले म्हणूनच घ घळून पडतायत असा भाग नाही आहे कारण जर तुम्ही बघितला जी सेटिंग झालेली फळं देखील बघितला तर त्याला सेफ नाही आकार नाही आणि तो आकार नसणारी फळांची संख्या जिथं हे इथं एक आहे इथं एक आहे यांना आकार नाही किंवा फुलं खाली बघतायत म्हणजे तोंड खाली आहेत या सगळ्या गोष्टी कधी होतात की त्याला फ्रुटफुलनेस येतोय हार्मोन्सची चेन डेव्हलप झाली आहे परंतु त्याच्याकडं तितका साठा नाही की जितक्या साठ्यानं ते तुम्हाला फुलांना फळांना पोचू शकतं म्हणून ते काय करतंय की त्याच्याकडं तितकासा फोकस वनस्पतीची इयल सिस्टम जी आहे ती करत नाही आणि या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यानंतर मग हे लक्षात येतं की आपल्याला आता काय करायचं आहे तर मग आपलं आता ऑपरेशनल बाबी काय ठरतात की आता ही तुम्ही बघित पाठवलेली फुलं फळं की ज्या वेळेला तुमच्याकडं शॉक ट्रीट शॉक झालं बसला त्याला किंवा एक मोठा ताण निर्माण झाला त्यावेळेला जी सेटिंग असलेली फळं आहेत या फळांनासुद्धा आकाराची म्हणजे कोणत्याही प्रकारचा आकार नाही म्हणजे इथं अनसेफ आहे बघा इथे सेफ नाही आहे इथे छोटं झालेलं आहे या फळाला म्हणजे असे खड्डे 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 पडलेले आहेत हे फळ एकदम मोठ्या प्रमाणावरती रंगहीन झालेलं आहे देटांवरती एकदम एकदम फिकट रंग आला आहे इथं मधी हिरवट छटा आलेली आहेत हे सगळं कधी होतं ज्यावेळेला त्याच्यावरती मोठ्या प्रमाणाचा ताण निर्माण होतो त्यावेळेला हे सगळं असं तुम्हाला अनसेप झालेलं दिसून येतं आणि या सगळ्या बाबींमध्येच या ज्या बाबींमध्येच अशा प्रकारची जी ग्रोथ आहे ही ग्रोथ स्टक झालेली आहे काही झाडांमध्ये जिथं स्टॉक होता तिथं सेटिंग झाले पण त्याला फळांना आकार नाही काही झाडांना जिथं स्टॉक नव्हता तिथं उंची वाढली आहेस परत रिस्टॉक झाले पण तो अजून फळांना सेटिंग नाही असे एकंदरीत आपल्याला आता काय करावं लागेल ला, आता आपल्याला ह्याचं नियोजन करावं लागेल की पहिला आपल्याला काय करायला पाहिजे तर पहिला सगळ्यात काय करावं लागेल की आपल्याला त्याला स्टॉक रिकवर करायला लागेल स्टॉक बॉडीमध्ये रिकवर झाला की मग सेटिंगसाठीचे प्रयत्न करावं लागतील फल फंगस डिसीजचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतील आणि हे सगळं एकत्र येऊ शकतं कधी की ज्यावेळेला आपल्याला या वातावरणामध्ये पाणी कमी पडून परत पावसाळ्यामध्ये पाणी मिळाल्यानंतर रिफॉर्म आणि रिकॉल या दोन गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत आणि या रिफॉर्म आणि रिकॉल प्रोव्हिजनमध्ये आपल्याला या दोन गोष्टी काय सांगतात की आपल्याला शंभर टक्के आत्ता न्यूट्रिशन मॅनेजमेंट त्याचबरोबर न्यूट्रिशन मॅनेजमेंटबरोबरच आपल्याला शंभर टक्के फोकसनं करायला लागेल प पोलुनेशनमध्ये आणि फोकस करावं लागेल सेटिंगसाठी या तीन गोष्टींवरती आपण जर फोकस केला तर शंभर टक्के आपण ह्याच्यातनं चांगल्या पद्धतीची क्वांटिटी रिकवर करू शकतो याच्यास याच याच व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला त्याचं रेकमेंडेशनसुद्धा पाठवतो धन्यवाद